नांदेडमध्ये नंदीग्राम सोसायटी परिसरात आत्मनिर्भर भारत अंतर्गत नितीन खोडे, रवी इंगळे यांनी मोटार गॅरेजचा शुभारंभ महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती सुधीर चिकोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा भाजपचे नेते दिलीप सिंग सोडी, विजय गंभीरे, कैलाश पाटील, कुणाल गजभारे, अमोल मुनेश्वर आदींची प्रमुख उपस्थिती होती. आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत माझे सहकारी मित्र नितीन खोडेवार व रवी इंगळे यांनी हे जे सर्व्हिसिंग स्टेशन सुरू केलं आहे ते भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास, प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळाला पाहिजे आणि शिक्षणाने तो मिळेलच असं नाही, त्याच्या अंगी असलेल्या कलागुणामुळे त्याला रोजगार मिळेल. आज रवीनी आणि नितीनी जे गॅरेज काढले इथं त्यांच्याशिवाय देखील अन्य 5-7 लोक काम करू शकतील. त्याच्यावर आत्मनिर्भर भारताकडे भारताची वाटचाल सुरू झाली असून प्रत्येक युवकाच्या हाताला आता काम मिळणार आहे. त्या योजनेअंतर्गत माझ्या या सहकारी मित्रांनी हा जो प्रकल्प उभारला आहे त्या प्रकल्पाला मी शुभेच्छा देतो व आगामी काळात या प्रकल्पाची भरभराट हो व अनेक युवकांना यातनं रोजगार उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. आज 26 जानेवारी 2021 रोजी न्यू होंडा कार सर्व्हिसेस या होंडा कार सर्व्हिसेस फर्मचे उद्घाटन आहे. या निमित्त या सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व फोर व्हीलर गाडीचे रिपेरिंग, सर्व्हिसिंग, वॉटर सर्व्हिसिंग आणि काही थोड्या दिवसातच व्हील अलाइनमेंट बॅलेन्सिंग हे सर्व कामे केल्या जातील. तरी सर्व जनतेला विनंती आहे की आपण या सर्व्हिस सेंटरला एक वेळेस अवश्य भेट देऊन सर्व्हिस देण्याचा लाभ घ्यावा. त्यानिमित्त तसेच आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.